नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडीपासून लॉन्ग गाऊन कसा बनवायचा किंवा साडीपासून ड्रेस कसा बनवायचा. तर हा क्लासचा आपला 17वा व्हिडिओ. तर इथे मी एक साडी घेतलेली आहे, पूर्ण साडी आहे इथे घेतलेली. आणि त्याचबरोबर आपण जॅकेटसाठी इथे ब्रॉकेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे. साडीची जी बॉर्डर आहे ती मोठी बॉर्डर आहे खालच्या साईडची. जॅकेटसाठी इथे साधारण 1.5 ते 1 मीटर फॅब्रिक तुम्हाला लागणार आहे. अस्तर 3 मीटर घेतलेलं आहे, कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये बदल करून घेऊ शकता. 9 वर्ष मुलीसाठी आपण हा जो ड्रेस आहे तो बनवत आहे. तर सुरुवातीला आपल्याला सर्वप्रथम टॉप पार्टची जी आहे ती कटिंग करायची. तर अस्तर इथे मी 4 गाड्यांमध्ये ठेवलेलं आहे दाखवल्याप्रमाणे. माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे, समोरची बाजू ओपन बाजू आहे. आता आपल्याला टॉप पार्टची उंची बघायची आहे, किती ठेवायची. तर दाखवल्याप्रमाणे इथे टॉप पार्टची आपल्याला तयार लेन ठेवायची आहे 12 इंच. आपण इथे 13 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. मार्किंग करून सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे आपल्याला. अशी आपली टॉप पार्टची जी तयार लेंथ किंवा तयार उंची असेल ती 12 इंच असेल. आता काय करायचं आहे आपल्याला, सर्वप्रथम शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. शोल्डर तुमच्या मुलीचं जे पण असेल त्याला भागिले 2 करून घ्या. साधारण 6 इंचावरती आपण शोल्डरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर आहे 12 इंच. यातलं आपलं 1/2 इंच जे आहे फोल्डिंगमध्ये जाणार आहे साधारण गळ्याच्या बाजूने आणि आमोल साईडने. आता आपल्याला काय करायचं आहे, इथूनच खाली आर्महोलसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आर्महोलसाठी मी इथे मार्किंग करत आहे 6 इंचावरती. आणि एक सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे आर्महोलसाठी. जिथे आपलं आर्महोलचा एंड होतो आहे तिथे आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट. मुलीची जी पण चेस्ट असेल त्याला भागिले 4 करून घ्या. तर चेस्टसाठी मी इथे 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी साधारण 2.5 इंच 2 ते 2.5 इंच मार्जिन घेणार आहे जेणेकरून जास्त दिवस ड्रेस जो आहे तो घालता यावा. त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या बाजूला घ्यायचं आहे वेस्टचं मेजरमेंट. वेस्टसाठी आपण इथे 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. वेस्ट आहे 28 इंच. दोन्ही पॉईंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे. इथे तुम्ही स्केलचा यूज केला तरी चालेल, पटपट कामं होतात स्केलचा यूज केल्यानंतर. त्याचबरोबर जे मार्जिनचं मार्किंग आहे ते पण करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पॉईंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे आहेत. आर्महोलसाठी मार्किंग करून घेणार आहोत तर साधारण 1 इंच आपण पुढच्या बाजूला आणि 1.5 इंचाचं मार्किंग जे आहे मागच्या बाजूला, म्हणजे फ्रंट आणि बॅकचं आपण इथं मार्किंग करतो. फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच, बॅक आर्महोलसाठी 1.5 इंच. आणि या स्केलच्या यूजने आपण गोल आकारामध्ये आर्महोलचं जे आहे मार्किंग करून घेतो. फिनिशिंग खूप छान येते आणि खूप इझिली हे मार्केटमध्ये अवेलेबल होते ही स्केल. तर तुम्ही नक्की यूज करा ही स्केल. तर अशा प्रकारे हे पहा आपण आमोलचा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नेकसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. नेकसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळारुंदी इथे घेऊ शकता. तर साधारण इथे मी 3.5 इंच जी आहे गळारुंदी घेतलेली आहे. 2.5 इंचापर्यंत तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर गळ्याची खोली किती घ्यायची आहे, तर गळ्याची खोली देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. तर फ्रंट नेकसाठी मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारचा बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून त्यामध्ये आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. 1/2 इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचे आहेत आमोल साईडला. अशा प्रकारे शोल्डर डाऊनची जी मार्किंग झालेली आहे. पुढचा जो नेक आहे इथे मी राऊंड शेपमध्ये ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची मार्किंग करू शकता. कोणताही जो नेकचा पॅटर्न असेल तो सिलेक्ट करू शकता, स्क्वेअर नेक किंवा पानगळा वगैरे. बॅक नेक जो आहे तो डीप आपण कमी ठेवणार आहोत. फ्रंट नेक आपण जसं 4.5 इंचाचा ठेवला आणि तो 4 इंच तयार होईल, तर बॅक नेक आपण 1 इंचाने कमी ठेवणार आहोत. 3.5 इंचावरती अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आपण इथे देखील बॅकसाठी राऊंड शेप जो आहे ड्रॉ करून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे. आता आपल्याला जशी मार्किंग केली त्याप्रमाणेच कटिंग करायची आहे. सुरुवातीला फक्त आपण बॅक नेक आणि बॅक आमोलची कटिंग करणार आहोत. त्यानंतर फ्रंट नेक आणि फ्रंट आमोलची कटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पूर्ण जी आहे कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घेणार आहोत. बॅक साईडला आपण जीप अटॅच करणार आहोत जो आपला गाऊन असेल त्याच्यामध्ये, जेणेकरून इझिली आपल्याला घालता येईल. तर फ्रंट आणि बॅक असे दोन पार्ट्स आपले कट करून तयार झालेले आहेत, सेपरेट करून घेतलेले आहेत. सेम ह्याच पद्धतीने आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊ. तर इथे दाखवल्याप्रमाणे साडी मी ओपन केलेली आहे. हे बघा, खाली अशा प्रकारची मोठी बॉर्डर आहे साडीला.
आणि वरची जी बॉर्डर आहे ती छोटी बॉर्डर आहे. तर जो फ्रंट पार्ट आहे त्याकरता आपण ही जी वरची छोटी बॉर्डर आहे तिचा वापर करणार आहोत. फ्रंटमध्ये छोटीशी डिझाईन जी टॉप पार्टला येईल त्यासाठी. तर अशा प्रकारे साडीवरती आपल्याला टॉप पार्ट ठेवून घ्यायचा आहे फ्रंटचा, आणि ॲज इट इज आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. फोल्ड करून मार्किंग केलं तरीही चालेल, तुम्ही अशा प्रकारे डबल फोल्डमध्ये कापड ठेवा आणि मार्किंग करून घ्या, जेणेकरून कापण्यासाठी आपल्याला इझी होऊन जातं हे खूप. अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणेच आपण कटिंग करून घेऊ. कटिंग झाल्यानंतर आता बॅक पार्टची कटिंग करायची. बॅक पार्ट जो आहे तो टोटली आपण प्लेन घेणार आहोत, तर तिथेच खालच्या बाजूला जे फॅब्रिक आपलं उरलेलं आहे तिथे आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत. बॅक पार्टचं फॅब्रिक ठेवलेलं आहे, जे बिगिनर्स असतील त्यांनी पिनने सिक्युअर करून घ्या फॅब्रिक, अजिबात हलणार नाही फॅब्रिक कुठेही. अशा प्रकारे फॅब्रिक ठेवलेलं आहे, आपण चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. बॅक पार्टची पण आपण मार्किंग केलेली आहे, केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घेऊयात. ही कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला करायची आहे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या बॉटमची कटिंग. तर हे पहा, इथे जे आहे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मी, आणि मेन फॅब्रिक किंवा जी साडी आहे ती मी डबल फोल्डमध्ये ठेवलेली आहे. तर आता इथे घेर घेताना मी किती घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. साडी डबल फोल्डमध्ये ठेवलेली आहे आणि पूर्ण बॉर्डरचा इथे आपण यूज करणार आहोत. तर आपला गाऊन जो आहे टोटल 47 इंचाचा रेडिया असणार आहे. 47 इंचातून आपल्याला 12 इंचाचं जे आहे टॉप पार्ट मायनस करून घ्यायचं आहे. 12 इंचा टॉप पार्ट मायनस करून घेतल्यानंतर साधारण इथे बघा आपण 35 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. पूर्ण पार्टवरती 35 इंचावरती मार्किंग करून आपल्याला लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. रुंदीला हे फॅब्रिक किती घेतलेलं आहे तर फॅब्रिक डबल फोल्डमध्ये आहे, आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता 2 घड्या आहेत कापडाच्या. आता ह्याची रुंदी किती घेतलेली आहे तर साधारण इथे 50 ते 51 इंच रुंदी घेतलेली आहे, म्हणजे एक साधारण 38 इंचाचा आपला जो आहे 1 मीटर होतो, त्याच्यापेक्षा जास्त फॅब्रिक पुढच्या बाजूला आणि तेवढंच फॅब्रिक आपण बॅक पार्टसाठी घेतलेलं आहे. तेवढं कापड कट करून घेतलं आणि इथे 36 इंचावरती म्हणजे अजून 1/2 इंचा पण एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर 36 इंचावरती मार्किंग करून घेऊयात, आणि ही हे जे पॉईंट्स आहेत ते कनेक्ट करून रेष आखून घ्यायची. रेष आखून घेतलेली आहे, ॲज इट इज कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपण अस्तर 3 मीटर घेतलेलं होतं, त्यातून आपण फक्त टॉप पार्टची कटिंग केलेली आहे अस्तरची. जे पण उरलेलं अस्तर असेल ते आपण बॉटमसाठी कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली जी कटिंग आहे ती झालेली आहे. अस्तर देखील मी तेवढ्याच रुंदीचं कट करून घेतलेलं आहे जेवढं आपण मेन फॅब्रिक कट केलेलं आहे, आणि साईडने जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे अस्तरचं ते आपण कट करून टाकणार आहोत. असे फ्रंट आणि बॅकसाठी 2 पीस जे आहेत आपल्याकडे तयार आहेत. अस्तरची जी उंची आहे ती मेन फॅब्रिकपेक्षा 4 ते 5 इंच साधारण आपण कमी घेतलेली आहे. कटिंग आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण स्टिचिंगकडे वळूयात. तर इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे टॉप पार्टचं, आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला अस्तरचा पार्ट जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मेन फॅब्रिकची सरळ बाजू जी आहे त्यावरती अस्तर ठेवणार आहोत. आपण दाखवल्याप्रमाणे सेम आपण फ्रंट पार्ट पण असाच ठेवून घेणार आहोत. आता आपल्याला हे पूर्ण जे पार्ट्स आहेत ते पिनने सिक्युअर करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे, आणि गळ्याची बाजू आणि आमहोल साईड जी आहे ते आपल्याला स्टिच करायची. पिनने सिक्युअर केल्यामुळे शिवण्यास अगदी आपल्याला कोणतीही अडचण येत नाही, फॅब्रिक सरकत नाही कुठेही. जे बिगिनर्स असतील त्यांनी हीच ट्रिक यूज करा. नेक पार्ट आणि आमहोल पार्ट स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे टॉप स्टिच आपण इथे स्टिचिंग जे आहे अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे आमहोल साईड आणि नेक साईडवरती. आता हे फॅब्रिक आपल्याला छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला आमहोल साईडला आणि नेक पार्टला. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकूयात, त्यानंतर हे सरळ बाजूला टर्न करूयात. सरळ बाजूला फॅब्रिक टर्न करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत नेक पार्ट आणि आमहोल पार्टवरती, जेणेकरून फिनिशिंग जे आहे ते खूप छान येते. आता जो बॅक पार्ट आहे त्यामध्ये आपण झिप जे आहे ते अटॅच करणार आहोत. त्याचबरोबर साईडने जे पण अस्तर आहे ते पण ओपन साईडने जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण झिप जी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे बॅक पार्टला. फिनिशिंगमध्ये आपली झिप जी आहे ती अटॅच झालेली आहे. त्याचबरोबर अस्तर देखील चारही बाजूंनी आपण व्यवस्थित स्टिच केलेलं आहे.
आता इथे बॉटम पार्ट घेतलेला आहे. बॉटम पार्टला अस्तर जे आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे, म्हणजे अस्तर जे आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे आपण इथे. आता हे पहा, आपल्याला काय करायचं आहे, जो बॉटम आहे तो आपण दोन प्रकारे इथे अटॅच करू शकतो. एक तर अशा प्रकारच्या प्लेट्स घेऊन किंवा मोठ्या नंबरची स्टिच करून गॅदरिंग बनवून घ्यायची आहे. तर इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहे आणि जेवढा पण आपला टॉप पार्ट आहे तेवढ्या आपल्याला प्लेट्स घेत पूर्ण फॅब्रिक जे आहे टॉप पार्टमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला घेर जेवढा जास्त हवा असेल तेवढं जास्त फॅब्रिक तुम्ही यूज करून घेऊ शकता. प्लेट्स जास्त हवे असतील तर जास्त फॅब्रिक यूज करा. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आपल्याला टॉप पार्टमध्ये हे फॅब्रिक अटॅच करायचं आहे. आता इथे मी टॉप पार्टमध्ये बॉटम पार्ट जो आहे व्यवस्थित अटॅच करून घेतलेला आहे. प्लेटचं डायरेक्शन एका बाजूने आहे सर्व. असाच आपण फ्रंट पार्ट पण तयार करून घेतलेला आहे. त्याचबरोबर फ्रंट पार्टसाठी आपण अशा प्रकारचे बेल्ट्स जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत कॉन्ट्रास्ट कलरमध्ये. प्लेट्सचं डायरेक्शन सगळं एकाच बाजूने असेल ही महत्वाची गोष्ट असेल इथे. त्यानंतर आता बेल्ट्स अशा प्रकारे फ्रंट पार्टमध्ये अटॅच करून व्यवस्थित बांधून घ्यायचे, जेणेकरून ते स्टिचिंगमध्ये अडचण होणार नाही आपल्याला स्टिच करताना. अशा प्रकारे दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपण शोल्डर साईडने फिटिंग करून घेणार आहोत किंवा शोल्डर अटॅच करून घेणार आहोत इथे. त्याचबरोबर साईडने पण आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे लॉन्ग गाऊनला. जी पण आपली फिटिंगची मार्किंग असेल त्याप्रमाणे आपल्याला फिटिंग करायची आहे बॉटमपर्यंत. या ड्रेस हा जो ड्रेस आहे तो आपण दोन प्रकारे यूज करणार आहोत, जॅकेट स्टाईलमध्ये पण. तर इथे फक्त जो लॉन्ग गाऊन आहे तो आपला फिटिंग करून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान याला लुक आलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. या ड्रेसवरती आपण जॅकेट बनवणार आहोत. जे जॅकेट असेल ते 2-in-1 जॅकेट असेल या फॅब्रिकमध्ये आपण बनवणार आहोत. हे दोन प्रकारे यूज आपण करू शकतो या जॅकेटचा. हा जो आहे हा बॅक साईडचा लुक आहे ड्रेसचा. खूपच छान आणि सुंदर ड्रेस आपला साडीपासून तयार होतो. तर हा जो असेल हा फायनल लुक असेल. हे पहा अशा प्रकारे जॅकेट जे आहे आपलं तयार होणार आहे. जॅकेटचा व्हिडिओ नेक्स्ट डे अपलोड होईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. ह्या व्हिडिओच्या नेक्स्ट डे लगेचच जॅकेटचा किंवा कोटीचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर जास्तीत जास्त मैत्रिणींनो तुम्ही ग्रुपवरती जॉईन व्हा. त्यावरती खूप साऱ्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन तसेच नोट्सही तुम्हाला अवेलेबल होतील.